उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। नुकतंच राज्य शासनानं मागच्या वर्षी मासेमारी हंगामामध्ये दुष्काळग्रस्त नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारांवर जे आर्थिक संकट कोसळलं होतं त्याकरिता 65 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि त्या अनुषंगानं आम्ही निवेदन दिलं दादांना की 65 कोटी अख्ख्या महाराष्ट्रासाठी सागरी मच्छीमारांसाठी खूपच कमी रक्कम आहे, ती किमान वाढवून द्यावी, 168 कोटीचं पॅकेज द्यावं, जी आमचं 2100 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे मच्छीमारांचं ते न मागता दादांना आम्ही निवेदन दिलेले आहे की किमान 168 कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं मच्छीमारांना। तर दादाने आम्हाला सांगितलं की आज ह्या कोरोनाच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, त्यामुळे जे आम्ही 65 कोटी दिलेले आहेत ते कर्ज काढूनच तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे या बाबतीत जास्त बोलू नये। तरी देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रश्न मी नक्कीच उपस्थित करीन, अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। बांधवांनो, आज एका ट्रॉलरसाठी 30,000 रुपये फक्त देण्याचं घोषित केलं। एका ट्रॉलर मागे 10 ते 15 लोक काम करत असतात, वर्षभर त्यांना मासेमारी झाली नाही, मासे मिळाले नाहीत आणि त्यांना 3,000 रुपये देखील प्रत्येकी पडत नाहीत, एवढी तुटपुंज मदत या राज्य शासनाने दिलेली आहे। आम्ही निवेदन दिलेलं आहे ते वाढवून द्यावी, अन्यथा आमचं हे म्हणणं आहे की या महामारीमध्ये खूपच आर्थिक नुकसानीमध्ये जर हा राज्य शासन असेल तर आम्हाला 65 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते देखील राज्य शासनाने स्वतःसाठी ठेवावे, या राज्याच्या विकासासाठी ठेवावे, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी करीत आहोत। थँक्यू।